गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर साकुरी येथे साकुरी ग्रामपंचायत यात्रा कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत नाना बावके यांची यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, तर बाबासाहेब बनसोडे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. यात्रेनिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येणार असून सर्व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात सहभागी होण्याचं आवाहन कमिटीच्या वतीनं करण्यात आलंय. यावेळी नाना बावके, आरपीआयचे पप्पू बनसोडे, उपसरपंच सचिन बनसोडे, जयराज दंडवते, संतोष बनसोडे, अंकुश भडांगे, शिवाजी नजन, अशोक नजन, संजय नजन यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. मतभेद विसरून गेली दोन वर्ष संपूर्ण जगाच्या महामारीनं त्रस्त झालं, त्या महामारीतून बाहेर आलं आणि गेली दोन वर्ष साकुरी कोणत्याही प्रकारचा उत्सव झाला नाही. साकुरी ह्या वीरभद्र कमिटीच्या आणि आंबेडकर जयंतीच्या या कमिटीच्या अध्यक्षपदी माझी आज सर्वांमध्ये निवड केली. ती निवड मी सर्वांना बरोबर घेऊन सर्व कार्यक्रम जे काही होतील ते सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करीन आणि कोणाला राग येणार नाही, रोष येणार नाही असंच कार्य माझ्या हातून घडेल एवढं मी विश्वास व्यक्त करतो. आणि दिलेले मला जे मोठेपणा दिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आज साकुरी ग्रामस्थांची साकुरी यात्रा कमिटीची बैठक पार पडली व या बैठकीमध्ये गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. सगळ्या समाजातील सगळ्या याच्यातील लोक आज उपस्थित होते व कलगुतऱ्याचा कार्यक्रमही सालामतप्रमाणे झाला. आणि ह्या यात्रा कमिटीच्या याच्यामध्ये उपाध्यक्ष आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड असते, तर सर्वानुमते नानाभाऊ बावके यांची अध्यक्षपदी आणि बाबासाहेब बनसोडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यात्रा मागील दोन वर्षापासून कोरोना होता, त्याच्यामुळे दोन वर्षापासून यात्रेला खंड पडलेला होता, म्हणजे मोठ्या प्रमाणात काही उत्सव साजरा करता नाही. आता ह्या वर्षी आपल्या त्याच्या यात्रेच्या निमित्ताने ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे, त्याच्यानंतर सोंगांचा कार्यक्रम आहे, जो साकुरीच्या याच्यासाठी एक नेहमी आकर्षणाचा विषय राहिलेला आहे. गावामध्ये विविध ठिकाणी रोषणाई करण्यात येईल, विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. तर सर्व ग्रामस्थांना माझ्यातर्फे आवाहन आहे की सगळ्यांनी या महोत्सवामध्ये सहभागी व्हावं व गावातील यात्रेला शोभा आणावी. न्यूज रिपोर्टर महेश भालेराव, एस एन मीडिया, राहता.